फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा आपला यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सगळ्यात आधी व्हिडिओज पाहण्यासाठी. जुल्म तो सुअर आते होता लेकिन यहाँ पे तो पूरी पूरी पिक्चर ही आ गई. नमस्कार मित्रांनो, वायर पब्लिसिटी वाला या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि नागराज मंजुळे यांच्या झुंड या सिनेमाची सगळ्यांना प्रतीक्षा होती. अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा सेट लावलेला होता, तो काढायला लागला आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये शूटिंग करावं लागलं. पण त्यामध्ये खूप अडचणी आल्या. अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक नव्हती. अशा अनेक अडचणींमधनं सिनेमा फायनली आपल्या भेटीला येतोय 8 मे 2020 रोजी. या चित्रपटाचा नुकताच टीजर यूट्यूबवरती टी सिरीज या चॅनलला प्रदर्शित झालेला आहे आणि प्रत्येकाने हा टीजर शेअर केलेला आहे. अनेक चांगल्या प्रकारचे रिव्ह्यूज याला मिळालेले आहेत. पाहून घेऊयात या चित्रपटाचा टीजर. अय एडिटर, आपला टीजर इथं इथं बघा इथं. झुंड नहीं कही है सर, टीम कही है. टीम आपल्याला तर कंट्रोल झालं नाही आहे. म्युझिक डायरेक्टर कोण आहे माहिती का? अजय अतुल. आणि मराठमोळे म्युझिक डायरेक्टर म्हटल्यावरती त्यांनी सगळ्यांनाच थिरकायला लावलेला आहे. तसंच मी सुद्धा या टीजर पाहताना, या टीजरमधलं म्युझिक ऐकताना थिरकलेलो आहे. तुम्ही पाहिलंच असेल, मी डान्ससुद्धा केलेला आहे. वळूया मुद्द्याकडे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आपले मराठमोळे नागराज मंजुळे. याआधी त्यांनी सैराट हा सिनेमा केला होता आणि 120 कोटींच्या वर या मराठी सिनेमानं कमाई केलेली होती. आणि या चित्रपटाचे निर्माते आहेत भूषण कुमार, किशन कुमार, सविता राज हिरेमठ, राज हिरेमठ, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा या सगळ्यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे आणि चित्रपट हा एका वास्तववादी विषयावरती आहे. 8 मे 2020 रोजी हा सिनेमा आपल्याला जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गार्गी कुलकर्णी याच्यामध्ये ॲज अ प्रोड्युसर म्हणून काम केलेलं आहे. नागराज मंजुळेसुद्धा या चित्रपटाचे स्वतः प्रोड्युसर आहेत. फिल्म करताना बऱ्याच अडचणी आल्या होत्या. त्याचबरोबर या फिल्ममध्ये आर्ची परशा हे दोघंही असण्याची दाट शक्यता आहे. टीजर पाहत असताना समोर एकदम एक अपंग मुलगा जाताना दिसतो. कदाचित नागराज मंजुळे यांना अपंग मुलं ही लकी असावीत म्हणून. आणि अशा हुरुन्नरी कलाकारांना संधी देणं ही एक कौतुकाची बाब आहे. नक्कीच त्यासाठी आपण नागराज मंजुळे यांचं कौतुक केलंच पाहिजे. मराठी सध्या आता तानाजी हा सिनेमासुद्धा आलेला आहे आणि तानाजी सिनेमामध्ये ओम राऊत यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. तर मराठी दिग्दर्शक हे बॉलिवूडमध्ये आता आपला चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहेत, एक वेगवेगळे विषय मांडताना दिसत आहेत. तर आता बोलूयात थोडंसं झुंड या सिनेमाबद्दल. तर या फिल्म जी आहे त्याची मूळ कथा अशी आहे की जे विजय बारसे हे आहेत ते या स्लम सॉकर या संस्थेचे संस्थापक आहेत आणि त्यांनी असे काही स्लम एरियामध्ये फुटबॉल खेळताना मुलं पाहिली होती आणि त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की या मुलांना घेऊन का नाही आपण एक फुटबॉलची टीम उभी करू शकतो. आणि त्यांनी ती केली आणि त्यांच्याच या प्रवासावरती हा सिनेमा डिपेंड आहे. तर अधिक आपण आता हा टीजर होता. अनेक जण म्हणतील की यार टीजरमध्ये फक्त त्यांच्या पाठणीच दिसलात. तर आपल्याला टीजर आणि ट्रेलरमधले फरक कळायला हवेत ना. सो हा टीजर होता. ट्रेलर आल्यावरती आपण यामध्ये अजून डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत एन्जॉय करा आणि अशाच फिल्मी अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल वाय आर पब्लिसिटीवाला. तोपर्यंत नवीन फिल्मचे अपडेट घेऊन येतो आहे पुन्हा. टेक केअर.